यानंतर आता शिवडीमध्ये जाऊयात जिथे 80 वर्षांच्या शिवसैनिक आजींना भेटण्यासाठी अवघा ठाकरे कुटुंब आता पोहोचलेला आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो म्हणजे 80 वर्षांच्या शिवसेनेच्या फायर आजींनी त्या मातोश्री समोर ठिय्या मांडून बसलेल्या होत्या राणा दाम्पत्याविरोधात आणि त्यांना मातोश्रीवर सुद्धा भेटीसाठी बोलवण्यात आलं होतं. आणि आज त्याच 80 वर्षांच्या शिवसैनिक फायर आजींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आलेले आहेत. सहकुटुंब ते आजींची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत आत्ता आदित्य ठाकरे देखील आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील आहेत. ठाकरे कुटुंब आत्ता आलेलं आहे या फायर आजींची भेट घेण्यासाठी. 80 वर्षांच्या या शिवसैनिक आजी आहेत ज्यांची शिवसेनेवरची निष्ठा काल बघायला मिळाली. मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या या आजींना भेटण्यासाठी अवघड ठाकरे कुटुंब आज आलेलं आहे. उद्धव ठाकरे आता सहकुटुंब आजींची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत आहेत. शिवसेनेचे काही नेते देखील आता सोबत आहेत. वरळमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा शिंदे असं या आजींचं नाव आहे. आणि हे घर बघतोय या आजींचं चंद्रभागा शिंदे असं नाव आहे. एक छोटंसं घर आहे अगदी. म्हणजे अवघी 10 ते 12 माणसं एका वेळी बसू शकतील इतक्या छोट्याशा घरात त्या राहतात. पण शिवसेनेवरची त्यांची निष्ठा त्यांचा हा सगळा बाणा पाहून ठाकरे कुटुंब इतकं भारावलं की त्यांनी काल मातोश्रीवर त्या आजींना बोलवलंच. पण हा ठाकरे सहकुटुंब या आजींना भेटण्यासाठी त्यांच्या सर्वसामान्य घरी सर्वसामान्य कुटुंबात छोट्याशा घरी स्वतः आलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आहेत. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील आहेत. सहकुटुंब ठाकरे परिवार एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी सर्वसामान्य शिवसैनिकाकडे जाण्याची कदाचित पहिलीच वेळ असावी अशी उदाहरणं राज्याच्या राजकारणात नेहमी नेहमी नाही मिळत. आणि आपल्या मुंबईमध्ये शिवसेनाच येणार आणि प्रचंड प्रेम आहे सर आपल्यावर. म्हणजे आम्ही बंदोबस्ताला बघते ना अक्षरशः म्हणजे गणपती मी लहान असल्यापासून आता आजी झाल्या नाहीतर अजून युवासेनेमध्ये त्या तरुण एकदम
किडवाईची चिमणी पीठ आहे ना त्याच्यामध्ये तिथे पूर्ण पोलीस डिपार्टमेंट सांभाळतो. कुणाला चहा वा कुणाला काय वा काय बिंदी बिंदी फिरत असणार पतवंड हा पंखा लावा हा आता आम्ही पहिल्या दिवशी मी येऊन गेलो. हो आपण पहिल्या आणि खरं रात्री तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तर दहा वरी कोण नाही तिकडे खरंच काही बात ना. सगळ्यांनी माझ्या घराला माझ्या कुटुंबाला आशीर्वाद हे केलं ना. आता मला घर द्या आणि नोकरी द्या. माझा नातू लग्न येत असं रविवारी लग्न आणि याला नोकरीला लावा माझ्या आणि हे नाच सुन आहे तुझा ते आता सध्याला जॉब नाही आहे असं एक ठाविक भेटा असं एक आमचं चांगलं फोटो बसले असे तुम्ही जरा तसे मागे उभं राहाल वरच्या पाहिजे बरोबर आजी पुढे राहू पुढे त्याचा फोटो तुम्हाला डिस्टॉर्शन येणार वाईड अँगलला. येस सर येस सर हा सध्या अरे खाली कर ना भाऊ कुठे साहेबांचे फोटो होते लोकशाही खाली पण
मी एवढंच फक्त बोलेन, तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की व्यक्ती वयाने मोठी होत असते पण ती मनाने तरुण असली पाहिजे. तशी ही आमची आजी असली तरी मी मगाशी म्हटलं तसं अजूनही मनाने त्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यांच्याकडनं खरंच या गोष्टी मी शब्दात बोलू शकत नाही पण हे सगळे असे शिवसैनिक की शिवसेना प्रमुखांनी दिलेला मला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की त्यांच्यासमोर मी नतमस्तक व्हायला आलो. काल आपण पाहिलं असेल कडाक्याच्या उन्हात आजी बसल्या होत्या आणि आता त्यांनी करून दाखवलं झुकेगा नाही. हे मूळ हे बाळासाहेबांनी शिवसैनिक जे तयार केलेत ना ते झुकणेवाले शिवसैनिक नाही आहेत. आता मी मास्क घातला. एकदा काय करा, आता आता हळूहळू सगळ्यांना भेटायला सुरुवात केलेली आहे. एकदा मुद्दामून तुम्हाला पण सगळ्यांना वेळ देतो किशोरीताई जरा सगळ्यांना घेऊन येतातच मातोश्रीवरती येतात तुमच्या आपल्या हक्काचं आहे आणि एकदा वर्ष होती नक्की साहेब डिपार्टमेंटच्या पण नाट्या पोलिसांच्या पण माझे म्हणजे एवढ्या वर्षी साहेबांसंगा ती वावरून हे करून मला आता पोच पावली भेटणे मला पोच पावली आणि आनंद झाला. साहेबाला वैद्याला खूप आनंद झाला. माझ्या घराला पाय लागले भाज्या राहतो अभितो ना आशीर्वाद तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही आहोत नाही आम्ही कोण आहोत. तुमच्या सारखीचे सगळ्यांचे या सोळा मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यामुळे आम्ही आहोत नाही आम्ही कोण ठीक आहे राहतो आता सगळ्यांनी काळजी घ्या तुम्ही जा सगळ्यांना स्फूर्ती देतो ऊर्जा आम्ही घेतोय अरे लाईट बंद करू ना अत्यंत हृदय असा हा कार्यक्रम अनौपचारिक कार्यक्रम कार्यक्रम म्हणता येणार नाही खरं तर अजिंच्या भेटीला पोहोचलेले होते मुख्यमंत्री सहकुटुंब आणि एकमेकांशी अतिशय आपुलकीने गप्पा झाल्या फोटो झाले मातोश्री सोबतच वर्षा या निवासस्थानी येण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी आता अजिंना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण दिलेलं आहे. अजिंनी देखील मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबांचे आभार मानलेले आहेत आपल्याला येऊन भेटल्याबद्दल. हे दोन दृश्य आपण बघतोय. काल मातोश्री या निवासस्थानाबाहेर आजी होत्या. उन्हाचे चटके एकीकडे लागत असतानाच आजींचा उत्साह त्यांची ऊर्जा ही आपल्याला बघायला मिळालेली होती आणि आज आजींच्या घरी मातोश्री निवासस्थानातले सगळे कुटुंबीय ठाकरे कुटुंबीय पोहोचलेले आहेत त्यांना अस्थेवाईकपणे भेटायला. आज
पड्याळाजी इकडे बघा शिंदे सर 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 शिंदेजी आम्ही पड्याळाच बोलतो चला जय महाराष्ट्र पाटी काय यार तुमचं चाललं अरे आले शंभर गेले शंभर अरे आले शंभर गेले शंभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक नंबर आजींची भेट घेऊन आता मुख्यमंत्री आणि कुटुंबीय परततायत. एक अत्यंत हृदय असा हा क्षण आणि ही काही मिनिटं होती जी आजींच्या घरी येऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली, त्यांची आपुलकीने चौकशी केली, विचारपूस केली, अनौपचारिक गप्पा झाल्या आणि आजींना वर्षा या निवासस्थानी येण्याचं आमंत्रणही देण्यात आलं. परळच्या त्यांच्या घरी जाऊन आजींची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेली आहे आणि आजी खरं म्हणजे युवासेनेच्याच कार्यकर्त्यात अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. आणि आजींनी कालही पुष्पा सिनेमातली ती स्टाईल करून दाखवली होती, ॲक्शन करून दाखवली होती, आजही त्याचाच संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला की शिवसैनिक झुकनेवाला नाही आहे, हेच आजींनी आपल्या ॲक्शनमधून दाखवून दिलेलं होतं असंही ते म्हणाले. आणि आता त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री परत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.